हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण लोकसभा निवडणूक 2019 याच्यावर आधारित असणारे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जो करंट अफेअर्समध्ये असणारा महत्त्वाचा टॉपिक आहे तो आपण डिटेलमध्ये या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एमपीएससी ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे. या नावानं ओके असं एमपीएससी ट्रिक्स @ असं सर्च करा आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. बाकी इतर अपडेट आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल, तर नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युली आपल्या लेसनला सुरुवात करूया. ओके, आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये एकूण तुम्हाला 4 विधानं दिलीत आणि या 4 विधानांमधून कोणतं विधान बिनचूक आहे ते ओळखा असं म्हटले आहे. ठीक आहे, कोणतं विधान बिनचूक आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. तर या 4 विधानांमधून जर तुम्ही बघितलं तर आता आपण एक एक स्टेटमेंट पाहूया आणि ते बरोबर आहे की चूक हे आपण ठरवत जाऊया. पहिलं स्टेटमेंट आहे, भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत 303 जागा जिंकल्या असून त्यांची मतांची टक्केवारी 37.36% आहे. तर हे पहिलं विधान बघितलं तर डेफिनेटली बरोबर आहे. ओके, डेफिनेटली बरोबर आहे. बीजेपीनं 303 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 37.36% आहे. ठीक आहे, या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निजामाबाद तेलंगणा या मतदारसंघातून उभे होते, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, या निवडणुकीत एकूण 62 महिला उमेदवार निवडून आल्या. आता महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हे विधान तुम्हाला चुकीचं ठरतं. का? तर आपल्याला काय म्हटलंय की लोकसभा निवडणूक 2019 बाबतीमध्ये, तर 2019 बाबतीमध्ये असणारी ही 17वी लोकसभा होती आणि या लोकसभेमधून एकूण किती महिला उमेदवार निवडून आल्या आहेत तर 78. ओके, आणि ह्या ज्या 62 आकडा दिलाय तर ह्या 2014 इलेक्शन्स होत्या लोकसभेच्या. या 2014 इलेक्शन्समध्ये एकूण किती महिला उमेदवार निवडून आल्या होत्या तर 62. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं डेफिनेटली चुकीचं आहे. ओके, आता राहिला पुढचा प्रश्न. या निवडणुकीमध्ये नोटा बटनांचा सर्वाधिक वापर बिदर कर्नाटक मतदारसंघात झाला, हिथं सुद्धा विधान चुकीचं आहे. कारण हे जे बिदर कर्नाटक दिलंय या ठिकाणी नोटाचा वापर सर्वात कमी झालाय, हे लक्षात घ्या. सर्वाधिक नाहीये, सर्वात कमी वापर नोटाचा बिदर कर्नाटक हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी झाला होता. जर तुम्हाला पर्सेंटेज वाईज जर बघायचं झालं तर इथं झालेला नोटाचा वापर फक्त 0.17% आहे. 0.17%. मग प्रश्न असा उरतो, सर्वाधिक नोटा बटनाचा वापर कोणत्या मतदारसंघामध्ये झाला? तर तो मतदारसंघ येतो गोपालगंज मतदारसंघ. कोणता मतदारसंघ? गोपालगंज मतदारसंघ. आणि तो मतदारसंघ येतो बिहारमधला. बिहारमधला या ठिकाणी नोटा बटनाचा जो वापर आहे तो किती टक्केमध्ये झाला? तर तो टक्केवारी येते 5.04%. 5.04%. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल नोटा बटनाचा सर्वाधिक वापर कुठं झाला, सर्वाधिक कुठं नाही झाला. त्याच्यामुळं हिथं दिलेली तिसरं आणि चौथं विधान हे चुकीचं आहे. जर तिसरं आणि चौथं चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे, 1 आणि 2 बरोबर. ओके, टेलिग्राम चॅनल एमपीएससी ट्रिक्स या नावानं सर्च करा आणि तुम्ही जॉईन होऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान एकूण किती टप्प्यामध्ये भारतातील 542 मतदारसंघामध्ये 17व्या लोकसभेची निवडणूक पार पडली? तर एकूण किती टप्प्यामध्ये म्हटलं तर लक्षात ठेवा, एकदा एमपीएससीमध्ये असा टाईपचा प्रश्न विचारला गेला होता. टप्पे होते 7. किती टप्पे होते? 7. आता ही भारतामध्ये जर बघितलं तुम्ही तर 7 टप्प्यामध्ये ही इलेक्शन्स पार पडली लोकसभेच्या. आणि महाराष्ट्रासाठी लोकसभा इलेक्शन्समध्ये टप्पे किती होते? कारण महाराष्ट्रामध्ये जागा किती आहेत? 48. आणि महाराष्ट्रातले टप्पे होते 4. म्हणजे महाराष्ट्रातले टप्पे जर विचारले तर ते 4 टप्प्यामध्ये इलेक्शन्स पार पडली आणि भारतामधली एकूण 7 टप्प्यामध्ये ही इलेक्शन्स पार पडलेली होती. या इलेक्शनचा निकाल कधी लागला? तर तो 23 मे 2019 रोजी या इलेक्शनचा निकाल लागलेला होता. पण फक्त लोकसभेच्याच निवडणुका या कालावधीत पार पडल्या का? नाही, इतर 4 राज्य होती की ज्या 4 राज्यांच्या निवडणुका सुद्धा या कालावधीमध्ये पार पडलेल्या होत्या. ती 4 राज्यांमध्ये पहिलं येतं ते म्हणजे आंध्र, दुसरं येतं ते म्हणजे ओडिशा, तिसरं येतं ते म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि चौथं येतं ते म्हणजे सिक्कीम. म्हणजे 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा त्या टाइमला झालेल्या होत्या आणि त्यांचा सुद्धा निकाल 23 मेलाच लागलेला आहे. म्हणजे इथं जे 23 मे तारीख दिले तेव्हाच तिथला निकाल लागलेला होता. तर हा एक मुद्दा तुम्हाला जाता जाता नक्की लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणूक 2019 बाबत तुम्हाला योग्य विधान निवडा असं म्हटलंय. पहिलं विधान बघितलं, राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सर्वाधिक म्हणजे 353 जागा जिंकल्या.
आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA म्हणतो, हा नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स असं आपण म्हणतो. तर यांनी 353 जागा जिंकल्या, यातल्या 303 जागा ह्या BJP चे, 303 जागा BJP च्या, 18 जागा शिवसेनेचे. शिवसेनेनं जिंकलेल्या जागांची टक्केवारी जागा किती आहे? 18. म्हणजे जवळजवळ 321 जागा ह्या NDA मधल्या ह्या BJP आणि शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. दुसरा गट आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघितलं संयुक्त पुरोगामी आघाडी म्हटले, संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे युनायटेड प्रोव्हियन्स अलायन्स म्हणजे जे UPA म्हणतो, तर यांनी जिंकलेल्या जागा आहेत 92. यातल्या 92 पैकी 52 जागा काँग्रेसनं जिंकलेत, 92 पैकी 52 जागा काँग्रेसनं. त्यामुळे इथं दिलेली दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे NDA नं जिंकलेल्या जागा 353, UPA नं जिंकलेल्या जागा 92, हे लक्षात घ्या. ओके, हे तर आपण ऑलरेडी इथं डिस्कस केलेलं होतं. तसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये बघितलं 52 जागा काँग्रेसच्या आहेत, परंतु द्रमुकनं 23, म्हणजे या दोघांमुळे मिळून एकूण 92 जागापैकी 75 जागा काँग्रेस आणि द्रमुक यांनी ज्या लोकसभा इलेक्शन्समध्ये जिंकलेले आहेत. तर हा एक मुद्दा तुम्हाला इथं कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिलेल्या विधानातून बरोबर असलेली विधाने ओळखा. लोकसभा निवडणूक 2019, भारतीय जनता पक्षाला 37.36% मतं मिळाली, पहिलं विधान बरोबर आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 19.49% मतं मिळाली, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघितलं, भाजपला आतापर्यंतची मिळालेली ही सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी म्हटले, चुकीचं आहे. कारण दुसऱ्या क्रमांकाची आहे का? नाही. BJP ला आतापर्यंत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमध्ये ही सर्वाधिक आहे, ही पहिल्या क्रमांकाची आहे, दुसऱ्या क्रमांकाची नाही. त्याच्यामुळे इथं दुसऱ्या क्रमांक दिल्यामुळं तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तिसरं चुकीचं असल्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य पर्याय निवडायचा आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 जागापैकी, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जागांचं डिस्ट्रीब्युशन बघा, महाराष्ट्रातल्या जागा होत्या लोकसभेसाठी 48, त्यातल्या BJP नं जिंकल्या 23. BJP नं किती जागा जिंकल्या? 23. 18 जागा जिंकलेल्या आहेत शिवसेनेनं. ओके, 18 जागा कोणी जिंकल्यात? शिवसेनेनं. त्यातल्या 4 जागा आहेत NCP नं. NCP म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे ह्या 45 जागा झाल्या. आणि त्यानंतर 3 जागा आहेत, एक जागा आहे अपक्ष नवनीत राणा अमरावतीमधून, त्यांनी जिंकलेली आहे. एक जागा MIM नं जिंकलेली आहे, MIM म्हणजे इम्तियाज जलील यांनी ती जागा जिंकलेली होती. आणि एक जागा आहे ती काँग्रेसनं जिंकली, म्हणजे 48 जागापैकी काँग्रेसला फक्त एकच जागा जिंकता आली, आणि ती जागा होती चंद्रपूरमधली. सुरेश दहानोरकर हे निवडून आले होते, सुरेश दहानोरकर हे निवडून आले होते. म्हणजे काँग्रेसचा एकच खासदार लोकसभेत आहे महाराष्ट्रातून, ते म्हणजे सुरेश दहानोरकर चंद्रपूरमधून, तर एकच जागा जिंकली होती. मग आता हे जर डिस्ट्रीब्युशन बघितलं, 23 आणि 18 41, ओके बरोबर, 41 आणि 4 45 46 47 48. मग आता इथं काय दिलं ह्या पर्यायापैकी? पहिल्या विधानच तुमचं चुकीचं आहे, कारण या ठिकाणी 24 जागा BJP नं जिंकली असं म्हटले नाही, 23 जागा आहेत. त्याच्यामुळे अयोग्य पर्याय पहिला आहे. मग BJP ला, आता BJP चं जर बघितलं तर भारतामध्ये BJP ला मिळालेल्या मतांची टक्केवारी किती येते? 37.36%. पण जर तुम्ही महाराष्ट्राचं कंपॅरिझन केलं तर BJP ला फक्त 27.59% मतं मिळालेली आहेत. तर हा एक मुद्दा लक्षात घ्या. आणि शिवसेनेचं जर बघितलं, 18 जागा शिवसेनेनं जिंकली आहेत, मात्र शिवसेनेला मिळालेल्या मतांची टक्केवारी ती येते 23.29%. हा एक मुद्दा तुम्हाला इथं नक्की कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळं दिलेलं दुसरं तिसरं विधान बरोबर आहे. फक्त पहिलं विधान BJP नं 23 जागा जिंकले, 24 जागा जिंकलेल्या नाहीत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पूर्ण बहुमताने सलग सत्तेवर दुसऱ्यांदा आलेले नरेंद्र मोदी भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले. दुसरे पंतप्रधान, पहिलंच विधान चुकीचं आहे, तिसरे आहेत. कारण पंडित जवाहरलाल नेहरू एकदा पूर्ण बहुमताने 3 आले होते, त्याच्यानंतर इंदिरा गांधी आणि त्यानंतर नरेंद्र मोदी. ओके, दुसरं विधान बघितलं, सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणारे ते पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान, डेफिनेटली बरोबर आहे. त्यामुळे करेक्ट पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2, हे तुमचं अचूक उत्तर. आता जर तुम्ही बघितलं, जवाहरलाल नेहरू 1952, 1957 आणि 1962 असं 3 वेळा बहुमतानं सत्तेवर आले होते, आणि इंदिरा गांधी 1967 आणि 1971 असं 2 वेळा सत्तेवर आले होते. त्यामुळे हा एक पॉईंट तुम्ही इथं नक्की कन्सिडर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात एकाच पक्षाला 300 हून अधिक जागा मिळण्याची ही 9वी वेळ आहे.
बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे आता ही जी लोकसभा आहे 2019 ची, ही कितवी आहे? 17वी लोकसभा. बरोबर, 17वी लोकसभा, ठीक आहे. आणि ही 2019 ची, म्हणजे आतापर्यंत एकूण 17 लोकसभा झाल्या, त्यातल्या फक्त एका पक्षाला 300 हून अधिक जागा मिळण्याची 9वी वेळ आहे. म्हणजे बीजेपीनं 2019 मध्ये जिंकलेल्या जागा होत्या 303, त्याच्यामुळे 300 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची 9वी वेळ आहे. त्यानंतर आतापर्यंत एकाच पक्षाला सर्वाधिक जागा म्हणजे 1984 मध्ये काँग्रेसला 415 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे हेही स्टेटमेंट बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला दिलेली दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत, दोन्ही विधानं बरोबर आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक महिला 17व्या लोकसभेमध्ये निवडून आले. 17वी लोकसभा म्हणजे आता 2019 ची लोकसभा आहे. एकूण निवडून आलेले मतदार म्हटले, ठीक आहे, महिला म्हटलेले आहेत. तर हे बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. एकूण किती महिला आलेल्या आहेत? 78. त्याच्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. आणि लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक कमी महिला 9व्या लोकसभेत निवडून आलेल्या आहेत ते असं म्हटलेलं आहे. त्यामुळे 9वी लोकसभेत आलेल्या निवडून महिला म्हटलं तर ते संख्या येते 28. त्याच्यामुळे इथं काय होतं? दिलेली दोन्ही विधानं काय आहेत तुमची? बरोबर आहेत, इथं लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 17व्या लोकसभेत केवळ 4 अपक्ष खासदार निवडून आलेत. बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. महाराष्ट्रातले एकच खासदार आहे, नवनीत राणा अमरावतीमधून. त्यामुळे हे विधानसुद्धा बरोबर आहे. आणि भारतातून विचार केला तर एकूण 4च अपक्ष खासदार निवडून आलेले आहेत, ठीक आहे. आता दुसरा पर्याय बघा, 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा हा जो ऑप्शन आहे, या नोटा पर्यायाला बिहारमध्ये सर्वाधिक 8.17 लाख मतं मिळाली आहेत. बरोबर का? हे सुद्धा बरोबर आहे. कारण सर्वाधिक नोटाचा वापर बिहारमध्ये जो गोपालगंज मतदारसंघ आहे, गोपालगंज मतदारसंघ या ठिकाणी झालाय बिहारमधला. आणि इथं झालेला मतदानाचं नोटाला पर्याय दिलेला आहे 5.04%. त्याच्यामुळे आता 17व्या लोकसभेमध्ये एकूण 4 अपक्ष खासदार, एक महाराष्ट्रातला नवनीत राणा यांचा रूपामध्ये. मग आता इतर कोणते येतात? तर सुमलता अंबरीश मंड्या मतदारसंघ कर्नाटकामधला, नाभा सरानिया कोक्राझर मतदारसंघ आसाममधला, मोहनभाई देलकर दादरा नगर हवेली. तर हे घटक तुम्हाला इथं कन्सिडर करावा लागेल. आणि नोटा पर्यायाचा वापर म्हटलं की गोपालगंज सर्वाधिक, आणि कमी वापर म्हटलं तर तो बिदर कर्नाटकमधला मतदारसंघ येतो. तिथेही तुम्हाला थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्येच दिलाय. आता लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण महाराष्ट्रातले खासदार किती आहेत? 48. आणि 48 खासदारापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती महिला खासदार आहेत? तर पहिलं विधान जे दिले ते चुकीचं आहे. कारण 48 खासदारापैकी महिला खासदारांची संख्या इथं 6 दिल्यामुळे चुकीचं आहे. त्याच्याऐवजी पाहिजे होतं 8. 8 महिला खासदार महाराष्ट्रातून निवडून आलेले आहेत. आणि त्या 8 पैकी 4 महिला खासदार ह्या कोणाच्या आहेत? बीजेपीच्या. त्याच्यामुळे दिलेल्या विधानापैकी काय होतं? दुसरं विधान बरोबर आहे. लक्षात आलं? 48 महाराष्ट्रातल्या खासदारापैकी लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 8 महिला खासदार आहेत. 8 महिला खासदार आहेत. 17वी लोकसभा निवडणूक 7 टप्प्यामध्ये झाली, हा एक मुद्दा महत्वाचा 2019 ची. आणि 16वी लोकसभा म्हणजे 2014 ची, ही निवडणूक किती टप्प्यामध्ये झाली? 9 टप्प्यामध्ये. पण 17वी लोकसभेमध्ये महाराष्ट्रातले टप्पे किती विचारले? तर महाराष्ट्रातले टप्पे लक्षात ठेवायचे 4. हा मुद्दा फक्त महत्वाचा आहे. इथं दिलेली दोन्ही विधानं सुद्धा काय होतात? बरोबर ठरतात, ठीक आहे. त्यानंतर 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत झालेलं सर्वाधिक मतदान आहे. आणि हे पहिलं पर्याय बरोबर आहे. किती आहे? 67.47%. म्हणजे आतापर्यंत जेवढं मतदान झालं लोकसभेमध्ये, त्यातले 17व्या लोकसभा म्हणजे 2019 च्या इलेक्शन्समध्ये सर्वाधिक मतदान झाले ते म्हणजे 67.47%. मात्र जर तुम्ही 16वी लोकसभा बघितली म्हणजे 2014 ची, तर इथं 60.40 दिले, याच्याऐवजी इथं काय पाहिजे होतं? 66.40%. मग ते बरोबर ठरलं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, या लोकसभा इलेक्शन्समध्ये महाराष्ट्रातलं मतदान किती झालं? महाराष्ट्रातलं मतदान झाले 60.92%. 60.92%. मग महाराष्ट्रातला जो मतदारसंघ येतो तो म्हणजे चिमूर मतदारसंघ, की ज्या ठिकाणी 71.98% म्हणजे सर्वाधिक मतदान झाले महाराष्ट्राचा विचार केला तर. आणि महाराष्ट्रात जर मतदानाची सर्वात कमी टक्केवारी जर बघितली तर तुम्हाला तो कल्याणचा मतदारसंघ दिसतो. कोणता मतदारसंघ? कल्याणचा. की ज्या ठिकाणी झालेलं मतदान हे 45.28%, म्हणजे खूप कमी आहे. ओके, म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा. भारतातलं एकूण मतदान किती झालं? 67.47. बरोबर. महाराष्ट्रात झालेलं मतदान किती आहे? 60.92. म्हणजे महाराष्ट्रातलं मतदान हे डेफिनेटली कमी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये 2 ॲप होते. एक महत्त्वाचं ॲप होतं ते म्हणजे सी व्हिजिल ॲप.
आता हे जर पर्याय बघितला दोन्ही विधानं चूक आहेत, कारण सी विजिल ॲप कशासाठी होतं, तर मतदारांना आचारसंहितेचा उल्लंघनाची तक्रार करता यावी म्हणून ते ॲप होतं सी विजिल। हे खूप चर्चेत असलेले ॲप आहे, त्यामुळे इथं काय झाले, दोन्ही इंटरचेंज झाले। पीडब्ल्यूडी ॲप म्हणजे दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी होतं, मात्र परीक्षेला तुम्हाला हे ॲपवर विचारलं जाईल। सी विजिल ॲप कशासाठी होतं, तर मतदारांना आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर त्याची तक्रार करता यावी याच्यासाठी असलेलं सी विजिल ॲप होतं, हे लक्षात घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर नोटा पर्यायाच्या बाबतीमधली तीन विधानं आहेत। आता एक लक्षात घ्या, नोटा पर्यायाचा सर्वाधिक जगात सर्वात प्रथम वापर कोणी केला असेल, तर तो अमेरिकेने केला आहे। कधी केला असं जर विचारलं तर 1976 मध्ये, 1976। आणि नोटा पर्यायाचा भारतामध्ये उपयोग करून देणारा भारत जगातला कितवा देश आहे भारत, तर तो 18वा देश आहे, 18 अठरावा देश आहे। हेही स्टेटमेंट बरोबर आहे। मात्र नोटा पर्यायाचा सर्वप्रथम वापर कोणत्या विधानसभा निवडणुकांमध्ये नोव्हेंबर 2013 मध्ये झाला असं जर विचारलं, तर इथं झारखंड दिले, त्यामुळे हे चुकीचं आहे। झारखंडमध्ये झालं का, डेफिनेटली नाही आहे। तर छत्तीसगड विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 2013 मध्ये पार पडली। या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये नोटा पर्यायाचा सर्वप्रथम वापर झालेला होता, त्यामुळं इथं दिलेली पहिला आणि दुसरा ऑप्शन हे बरोबर आहे, तिसरा पर्याय ऑप्शन हे चुकीचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर 7 जून 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगानं नॅशनल पीपल्स पार्टी किंवा त्याला आपण म्हणतो NPP या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला, आणि असा दर्जा मिळणारा हा 8वा राष्ट्रीय पक्ष आहे, पहिलं विधान बरोबर। ईशान्य भारतातील तो पहिलाच पक्ष आहे म्हटलं, हे सुद्धा विधान बरोबर। आणि तिसरं विधान चुकीचं आहे, कारण PA संगमा यांनी 9 जानेवारी 2013 रोजी पक्षाची स्थापना केली, पण नागालँडमध्ये नाही आहे, मणिपूरमध्ये केली। कुठं केली, मणिपूरमध्ये, नागालँड दिल्यामुळे तर हे पण चुकीचं आहे। त्यामुळं पहिला आणि दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे, ठीक आहे, नागालँड उत्तर येत नाही। आता असा जर प्रश्न विचारला, जर लोकसभा निवडणूक झाली 2019 ची, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप किंवा काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही असं कोणतं राज्य आहे, तर असं कोणतं राज्य असं विचारलं, तर तुम्हाला तीन राज्य लक्षात ठेवायचे आहेत, की ज्या राज्यामध्ये BJP लाही एक जागा नाही आणि काँग्रेसला एक जागा नाही, ते म्हणजे आंध्र प्रदेश, मिझोराम आणि सिक्कीम। मणिपूर नाही आहेत। आंध्र प्रदेश, मिझोराम आणि सिक्कीम अशी तीन राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये BJP असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, त्यांना एकही जागा मिळालेली नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल। आणि पुढचा प्रश्न आहे, 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात तरुण खासदार कोण, सर्वात तरुण खासदार कोण, तर चंद्रानी मुर्मू। चंद्रानी मुर्मू म्हटल्यानंतर बिजू जनता दला पक्ष येतो ओडिशामधला, आणि केवनझर मतदारसंघ येतो त्यांचा। वय आहे 25 वर्ष 11 महिने, तर हे सर्वात तरुण खासदार आहे 17व्या लोकसभेमधलं। मग समजा तुम्हाला असं विचारलं, 17व्या लोकसभेमधलं सर्वात वयोवृद्ध खासदार कोण, तर ते येतात रफिकुर रहमान बर्क। हे उत्तर प्रदेशमधलं येतात, समाजवादी पक्ष आहे त्यांचा, संभाल मतदारसंघ येतो, त्यांचं वय आहे 88 आणि ते खासदार झालेत। त्यामुळे चंद्रानी मुर्मू सर्वात तरुण म्हटलं तर 25 वर्ष वय आहे, आणि बर्क आहेत ते 88 वर्षाचे आहेत। आता आणखी एक ऑप्शन होता मनेका गांधी। मनेका गांधी का महत्वाचे आहेत, कारण या 17व्या लोकसभेमध्ये जर तुम्ही विचार केला निवडून आलेल्या व्यक्तीपैकी, तर या मनेका गांधी सर्वाधिक वेळा निवडून आलेले आहेत, ते 9 वेळा लोकसभेच्या खासदार झालेत, BJP कडून आहेत, लक्षात घ्या, मनेका गांधी BJP कडून। त्यामुळे परीक्षेला विचारलं होतं की सर्वात तरुण खासदार कोण, तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर या लेसनमध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या बाबतीतल्या IMP मध्ये पाहिलेले आहेत। दुसरं म्हणजे इथं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे MPSC ट्रिक्स या नावानं, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। थँक्यू।